हा वर्षामध्ये मोदी सरकार आलं तेव्हापासून आमच्या या रावेर मतदारसंघामध्ये खासदार आहेत, त्यांनी कोणत्याही प्रकारचे जनतेशी त्यांचा संपर्क नाही. आजपर्यंत कोणतेही कामं त्यांनी फार मोठे असे प्रकल्प, कोणते त्यांचं विजन असं कोणतंही काम त्यांनी आतापर्यंत इकडे काही मोठं काम केलेलं नाही असं काही दिसत नाही. आणि कामाचं विजन नसलेल्या आणि फक्त निवडणूक आले की मत मागण्यासाठी येणारे हे जे खासदार आहेत त्यांना आता लोक त्रस्त झालेले आहेत. त्याच्या काळामध्ये ते फक्त 12 हजार शेतकऱ्यांना देतात, 20 हजार त्यांच्याकडून वसूल करतात आणि 12 त्यांना देतात, म्हणजे 8 हजार तर हे त्यांच्याकडनंच घेत आहे. आणि दाखवायचं काय चित्र, तर आम्ही शेतकऱ्याला मानधन देतो आहे 2000 रुपये. का शेतकरी मानधन आहे का हा? कितीतरी तो देशाचा जो पोशिंदा आहे त्याला तुम्ही 2000 मानधन देता, म्हणजे काय हे, काय गोष्ट झाली का? हे असं नाही चालणार. आणि हे हिटलरशाही सरकार सर्वांना बदलून काढायचं आहे त्याच्यामुळे. आणि रक्षात आहे, आत्तापर्यंत 10 वर्ष ज्या खासदार राहिलेल्या त्या आत्तापर्यंत गावात गेल्या तर तिथे फक्त त्यांनी बाकडा आणि लाईट हेच दोन गोष्टी दिलेल्या आहे. तर आता त्याचा उपयोग हा होणार आहे की त्या निवडून येणारच नाही आहे हे आम्हाला गॅरंटी आहे. आणि तो बाकडा लाईटाखाली बसायचा आणि बाकड्यावर बसून गप्पा मारायच्या, ह्याच्यासाठी त्यांनी बाकडे आधीच देऊन ठेवले. हा त्यांनी आधी पूर्वनियोजित त्यांचा कार्यक्रम करून ठेवलेला आहे. लोकसभा, आपल्या रावेर लोकसभा मतदारसंघात जे वातावरण तयार झालेलं आहे ही हुकुमशाहीच्या विरोधात लाट आहे. म्हणजे हे जे लोक म्हणत होते की मोदी लाट आहे, मोदी लाट आहे, मोदी लाट गेट काही नाही, आता हे सर्व याची वाट लागलेली आहे. आणि या रावेर मतदारसंघात अतिशय ताकदीनं या हुकुमशाही मोदी सरकारच्या विरोधात लोक स्वतःहून निवडणुकीमध्ये सहभाग घेऊन राहिले, स्वतःहून या हुकुमशाहीच्या विरोधात तयार होऊन राहिले. जसं भारत स्वातंत्र्य करायच्या वेळेस या देशामध्ये लाट तयार झाली होती आणि लोक स्वतःहून प्रत्येक गोष्टी करायला तयार झाले होते, त्या पद्धतीची लाट या सामान्य जनमाणसाच्या मनात तयार झालेली आहे. 2024 लोकसभेचं निवडणुकीचं वारं पूर्ण भारतभर व्हायला सुरुवात झाल्यापासून, म्हणजे 2014 किंवा 2019 लोकांना थोडीशी अपेक्षा होती. या लोकांनी जे सांगितलं की 2014 नंतर आपल्याला आधुनिक भारत निर्माण करायचा आहे, माननीय पंतप्रधान या देशाचे, हे सतत वारंवार खोटं बोलून बोलून लोकांची 10 वर्षे दिशाभूल केली. आणि या दिशाभूल करत असताना त्यांनी असं एक भासवायचा प्रयत्न केला की 2014 आधी हा देशच काही जरी निर्माण झालेला नव्हता, 2014 या देशाची निर्मिती झाली आणि या देशातला शेतकरी, सामान्य वर्गातला कष्टकरी, शेतमजूर, युवक, बेरोजगार या सर्वांचं कंबरडं मोडण्याचं एक पद्धतशीरपणे षडयंत्र धार्मिक तेल निर्माण करून व जातीयवाद निर्माण करून लोकांच्या भावना विकत घेऊन लोकांना चुकीची दिशाभूल करून एका चुकीच्या मार्गदर्शनानं आणि देशोधडे नेण्याचं कार्य माननीय पंतप्रधान नेतृत्वात झालं. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना 10 वर्षानंतर जे आधी जे स्वप्न दाखवलं 10 वर्षाच्या अच्छेदिनचं, 10 वर्षानंतर प्रत्येक सामान्य माणसाला समजलं की आम्हाला अच्छे दिनची गरज नाही, आम्हाला आमचे पहिले जे दिवस होते काँग्रेसच्या काळातले तेच पाहिजे होते. आज या